तूछा, तूछा, तूछा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शनिवारी आलेली आहे मोठी भागवत एकादशी तर फक्त सकाळीच येथे लावायचं आहे एक दिवा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबावर येणारे वाईट संकट तेही येणार नाही त्यासाठी नक्कीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे प्रबोधनी एकादशीनंतर भगवान विष्णू योग निंद्रेतून उठतात आणि ते त्यांचे काम हाती घेतात तर कार्तिक महिन्यामध्ये एकादशीला साधारण महत्त्व आहे कारण की भगवान विष्णू त्यांचे हाती सोपलेले काम ते करत असतात तर आपल्याला शनिवारी असा एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासणार नाही त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर बघा शनिवारी आलेली आहे भागवत एकादशी तर ही सर्वात मोठी एकादशी आहे कारण की या एकादशीला खूप असं महत्त्व दिलेलं आहे कार्तिक महिन्यामध्ये एकादशीला बरेच लोक तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करत असतात तसेच भग भगवान विष्णूंनासुद्धा एकादशी समर्पित असते कारण की एकादशीच्या दिवशी आपण व्रत करून भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळे मिठाई पिवळे वस्तू आपण दान करायच्या असतात असे केल्याने भगवान विष्णू नक्कीच सर्व आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील आपल्याला ज्या काही अडचणी आहे त्या देखील दूर करतील कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उपत्य एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी असं म्हणतात हिंदू धर्मात एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे एकादशीला विधीवर पूजा करून पुण्यफळ प्राप्त करता येते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा देखील महत्वाची मानली जाते तर नऊ तारखेला आलेले आहे भागवत एकादशी तर या एकादशीला आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांची सेवा देखील करायची आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना आपण प्रतिमा समोर ठेवून लाल वस्त्रावर त्यांची प्रतिमा मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती घेऊन अभिषेक करून आपण समोर ठेवून श्रीफळ सुपारी फळ लवंग धूप दीप तू पंचामृत अक्षदा तुळशीचे पानं चंदन खडी साखर लावून आपण श्रद्धेने त्यांची उपासना करून त्यांचं नाम जप करून किंवा ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करून आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे त्यांना तुळशीपत्र आणि तामसिक अन्न न, न वापरता आपण त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे असं केल्याने देखील भगवान विष्णू प्रसन्न होतील पण एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही तुळशी मातेला स्पर्श करायचं नाही कारण की तुळशी मातेचा हा निरंकार उपवास असतो सकाळी लवकर उठून दैनंदिन कामे उरकून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे देवघरात पूजा आटोपावी दिवा लाभावा भगवान विष्णूंना गंगा जल अभिषेक करावा भगवान विष्णूंना फुले आणि तुळशी पाने अर्पण करावी शक्य असल्यास उपवास करावा आरती करावी नैवेद्य अर्पण करावा आपण तामसिक किंवा स्वास्तिक अन्न तामसिक अन्नाचा वापर न करता स्वास्तिक अन्नाचाच नैवेद्य दाखवावा याची काळजी घ्यावी तुळशीच्या पानांचा खास वा त्यात वापर असावा म्हणजे त्यामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश असावा नैवेद्य तुळशीचे पान असल्यास भगवान विष्णूंना अन्नग्रहण करत नाही असं मानलं जातं या दिवशी माता लक्ष्मी देखील पूजा करावी आणि नाम जप आपण त्यांची उपासना करावी असे केल्याने देखील भगवान विष्णू प्रसन्न होतात तर बघा आपल्याला भगवान विष्णूंसाठी पिवळे वस्त्र पिवळे मिठाई किंवा आपण दक्षिणा दान करायचे आहे भगवान विष्णूंना पिवळ्या गोष्टी हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्या दिवशी आपण आवर्जून भगवान विष्णूंना पिवळं फुल अर्पण करायचं आहे तर आपल्याला बघा उद्या असा एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपण सकाळीच लावायचा आहे आपले दिनकर्म आटोपल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यासाठी आपण मातीची पंथी घ्यायची आहे आपण जो दिवाळीला पंथी लावतो ती पंथी घ्यायची आहे आणि ती पिन पण ती घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे त्यामध्ये डबल वाट टाकायची आहे डबल वाट टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डबल वाट टाकल्यानंतर तूप टाकायचं आहे आपल्याला हा दिवा तुपाचाच लावायचा आहे शक्य असेल तर तुम्ही तुपाचाच वापर करा तूप जर नसेल तर मग तुम्ही देवाला इतर जे तेल वापरतात तेल तेल ते तेल टाकलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशवर आपल्याला हळद कुंकू आणि थोडं तूप टाकून स्वास्तिक काढायचं चा आहे चार प्रतिबिंब काढून मधल्या दोन रेषा काढून मग आपण ते स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिकला खूपच महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे स्वास्तिक काढल्यानंतर आपण त्यावर थोडे तांदूळ टाकून तो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा आपण रात्री बारा वाजेपर्यंत जाईल याची काळजी आपण घ्यायची आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये तेल टाकायचं आहे जर आपला दिवा अचानक विजला किंवा दिवा दिवामधलं तेल संपलं तर जास्त विचार न करता परत तो दिवा आपण लावायचा आहे तर हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालेल फक्त याची आपण काळजी घ्यायची आहे जर हा आपण दिवा देवघरामध्ये नाही लावला तर आपल्या घराची उत्तर पूर्व जी दिशा आहे त्यातला मद्य काढून त्या ठिकाणी आपण हा दिवा लावायचा आहे म्हणजेच ईशान्य दिशेला हा आपल्याला दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपण हॉलमध्ये किंवा देवघरामध्ये दे आपण त्याचे ईशान्य दिशेला तोंड करून देखील ठेवू शकतो तर अशा प्रकारे हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा आपण सकाळी देवपूजा केल्यानंतर लावल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत चालन याची काळजी घेऊन आपण त्यामध्ये सतत तूप टाकत राहायचं आहे किंवा तुम्ही तेलाचं लावणार असाल तर त्यामध्ये सतत आपण ते तेल टाकत राहायचं आहे तर हा दिवा लावल्याने आपल्या घरातील पिढ्याने पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपले जे दारिद्र्य आहे ते देखील संपेल तर त्यासाठी नक्कीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे फक्त हा दिवा आपल्याला सकाळी लावायचा आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत चालन याची आपण काळजी घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबावर येणारे वाईट संकट किंवा अडचणी ते दूर होण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा सकाळी दिवा लावायला विसरू नका आणि तो दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालेल याची आपण काळजी घ्यायची आहे आणि होईल तेवढी आपण एकादशीच्या दिवशी ही भागवत एकादशी खूप मोठी आहे या दिवशी बघा आळंदीला देखील यात्रा असते तर आपण होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा तुम्ही जे आ, भगवान विष्णूंचे कुठले स्तोत्र वगैरे आहेत ते वाचले तरही चालेल तर अशा चाले। प्रकारे संध्याकाळी दिवा तुम्ही सकाळी दिवा लावायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद